उस्मानाबाद बीड अहमदनगर या जिल्ह्यातून आलेले वीट भट्टीवरील कामगार लॉकडाऊनमुळं कोल्हापूर जिल्ह्यात अडकून पडलेत त्या कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी प्रशासनानं मोफत एसटी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आलं लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर परराज्यातील मजूर आणि ठिकठिकाणी अडकून पडलेल्या प्रवाशांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी एसटी आणि रेल्वे उपलब्ध करून देण्यात आली आहे मात्र राज्याच्या विविध जिल्ह्यात अडकून पडलेले प्रवासी आणि मजुरांकडे सरकारचं चा दुर्लक्ष झालंय वीट भट्टी मजूर अशाच पद्धतीनं अडकून पडलेत कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसर उजगाव गांधीनगर दोनवडे कुडित्रे केरले या ठिकाणच्या वीट उस्मानाबाद बीड अहमदनगर जिल्ह्यातील मजूर दरवर्षी येतात दुष्काळी पट्ट्यातील हे, हे नागरिक मे महिन्याच्या सुरुवातीला वीट काम पूर्ण करून आपल्या मूळ गावी जातात मात्र लॉकडाऊनमुळं वीटभट्टी मजूर अडकून पडलेत कच्चा माल मिळत नसल्यानं वीटभट्टीचं काम सुद्धा बंद आहे त्यामुळे मजुरांच्या रोजीरोटीची समस्या गंभीर बनली आहे प्रशासनानं या प्रश्नाची दखल घेऊन वीटभट्टी मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी एसटी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कोल्हापूर नागरिक कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे कृती समितीचे अशोकराव पवार आणि रमेश मोरे यांनी याबद्दलचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिलं